मला ते फारशी माहिती नव्हती, तर आम्ही कधी कामही एकत्र केले. मला असं शांत स्वभावाचं असा वादग्रस्त असं व्यक्तिमत्व काही कधी वाचलं नाही. त्यांची सभ्यता ठेवून बोलणे असा एक अफसोस त्यांचा वाटतो. सर, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुमचं ॲसेसमेंट काय आहे की 2024 ते पुन्हा? मला ते फारशी माहिती नव्हती, तर आम्ही कधी कामही एकत्र केले. कसे भेटतो पण सर, तुम्ही एकदा त्यांच्या वर घरी जाऊन भेटला होता का निमंत्रण देण्यासाठी वर्षा बंगल्यावरती? कसं तरी घेत होतो, एकदाच नाही घेत होतो. अच्छा, पण निमंत्रण देण्यासाठी घेत होतो हो दे सर, एका मराठा तुम्ही ज्या संघटनेचे अध्यक्ष आहात त्याचं निमंत्रण सभा होती, मुख्यमंत्री त्या सभेला दरवर्षी येतात म्हणून निमंत्रण देण्यासाठी वगैरे गेला होता. मी त्यांच्याकडे एक दोनदा गेलो होतो. बरं, तसं म्हणजे मला असं शांत स्वभावाचं असा वादग्रस्त असं व्यक्तिमत्व काही कधी वाचलं नाही. आणि तुम्ही आमच्या साठीवर आल्याचं त्यांची सभ्यता ठेवून बोलणे असा एक अफसोस त्यांचा वाटतो. सर, देवेंद्र फडणवीस? नाही, देवेंद्र फडणवीसचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाचायचा, त्यांच्यात पोटेन्शियल असं जाणवायचं. आता मला थोडं थोडं वेगळी वाच, त्यांचे वडील माझे मित्र होते. बरं, आम्ही दोघे ते विधान परिषदेत होते. गंगाधर हो, फडणवीस हो, नागपूर शहरात होते. अतिशय मस्त माणूस होतं, दिलखुलं. यांचा हल्लीचा दृष्टिकोन मला वेगळा दिसतो. ओके, आणि मला असं वाटतं की त्यांचा इथल्या प्रशासनातून राज्यात फारसा रस राहिलेला नसावा असं मला वाटतं. ओके सर, त्यांना कदाचित दिल्लीला जायचं असेल, केंद्रात जायचं असेल, पक्षाच्या कामाला जायचं असेल असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी दोनच लोक पाहिजे की जे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माणसाच्या सरकारमध्ये ते मंत्री म्हणजे. बरोबर, माझ्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण, शंकरराव चव्हाण जेव्हा मंत्री होते तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. नंतर शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो शिक्षकात, आणि ती माझ्या मंत्रिमंडळात मंत्री झाली तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतो. आणि आत्ता तशीच, त्यामुळे त्याला काही कमीपणा म्हणत नाही. पण शेवटी मुख्यमंत्री पदावर तुम्ही काम केल्याच्या नंतर जर तुम्हाला समजाचे पद मिळत नसेल तर गाईड करा, मदत करा, नव्या सभासदांना एक नवीन दृष्टिकोन ठेवा. बरं, पण तुम्हाला अन्य पदावर जायची वेळ आली तरी सत्ता मिळते ना उद्या असतो. ओके, हा अफसोस मी प्रतिष्ठा राहत नाही.